एक मिनट ना, आराम से देखते हैं। एक घंटा, एक घंटा, श्री गुरुजी रुग्णालय आपल्या आनंदोली चौकातलं, येथून पुनम बेलगावकर श्री गुरुजी हॉस्पिटल मधले प्रशासकीय अधिकारी आहे। त्यांनी साधारणतः 10:30 पोलीस स्टेशनला येऊन समक्ष येऊन तक्रार केली की आमचे दोन रेमडेसिवीरचे इंजेक्शन चोरीला गेलेले आहे। आमच्याकडे CCTV फुटेज वगैरे आहे, त्या अनुषंगाने PI साहेब, नंतर API पवार साहेब, API सुरंशी साहेब आणि त्यांचे सर्व DB चा स्टाफ, मग त्याच्यामध्ये सावळे दादा आले, महाले आले, जगताप आले, भुया आले, हे सर्व ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गुरुजी हॉस्पिटलला गेले। त्यांनी त्या ठिकाणचे CCTV फुटेज पाहिले। CCTV फुटेजमध्ये एक जणाने PPE किट घालून ते दोन इंजेक्शन्स हे चोरलेले त्यांच्या लक्षात आले, म्हणून मग यांनी त्याच ठिकाणच्या सगळ्या स्टाफला, कारण PPE किट घालून हॉस्पिटलमध्ये संशयाचं वातावरण, तिथलाच कोणी स्टाफ असावा या हिशोबाने त्यांनी चर्चा चालू केली आणि माहिती घ्यायची सुरुवात केल्यानंतर तिथला एक वॉर्ड बॉय जो आहे त्याची चाल त्या PPE किटच्या चालीसारखी दिसल्याने त्याला विचारलं, त्याने सुरुवातीला काही उत्तर दिले नाही, परंतु मग त्याचे मोबाईलमध्ये त्याचा मेसेजेस चेक करण्यात आले आणि त्याच्यामध्ये एक सस्पेक्टेड मेसेज दिसल्यानंतर त्याला विश्वासात घेतलं। त्याचं नाव आहे विकी वरखडे, असं त्या वॉर्ड बॉयचं नाव आहे आणि त्यांनी ते दोन इंजेक्शन घेतले। दोन्ही इंजेक्शन त्याच्याकडनं रिकवर बी झालेले आहेत आणि तो तपास नंतर तपास करताना त्यामध्ये आणखीन दोन आरोपी निष्पन्न झाले। एकाचं नाव आहे गणेश आणि दुसऱ्याचं नाव आहे सागर, आणि सागर जो आहे तो त्या वॉर्डमधला त्यांचा OT चा असिस्टंट OT मध्ये असिस्टंट आहे, आणि गणेश जो आहे तो बी वॉर्ड बॉय। असे ह्या तिघांनी मिळून ते दोन्ही रेमडेसिवीरचे इंजेक्शन चोरले आणि त्याचा तपास आता आमचे हवालदार सहाण्यांकडे देण्यात आलेला आहे। दोन्ही इंजेक्शन म्हणजे रिकवर झालेले आहे, त्याचा रिकवरी पंचनामा बी झाला आहे। पुढचा तपास सहाणे हवालदार करत आहे, पण याच्यात सगळ्यात प्रमुख आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माहिती मिळाल्यानंतर जो स्टाफ म्हणजे PI साहेब, नंतर API सूर्यवंशी साहेब आणि पवार साहेब यांनी गेले, यांनी आणि यांच्या स्टाफने अत्यंत उत्कृष्टपणाने ती माहिती घेतली आणि कुठल्याही पेशंट किंवा कुठल्याही यांना त्रास न होता त्या ठिकाणी आणि PPE किट घातलेल्या व्यक्तीवर संशय त्या पद्धतीने सगळ्यांनी हे केलं, ही अगदी उल्लेखनीय गोष्ट आहे। आणि ह्या बाबतीमध्ये ज्या वेळेला तक्रार आली त्याच वेळेला ही तक्रारीची अशी अशी पार्श्वभूमी आम्ही CP साहेबांना, त्याचप्रमाणे DCP साहेबांना हे सांगितलं आणि त्यांनी त्यानंतर पूर्ण सूचना दिल्या, त्या सूचनाप्रमाणे पूर्ण शोध घेण्यात आला आणि ही माहिती आम्ही वरिष्ठांना दिली। आता फक्त हे इंजेक्शन्स चोरून ते कुठे देणार होते, विकणार होते, पण एकंदरीत ते विकण्यासाठीच चोरलेले आहे हे आत्तापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेले आणि तपास चालू असल्यामुळे बाकीच्या गोष्टी बाकी बोलू शकत नाही। ते रुग्णालयाच्या त्या पेशंटचं नाव लिहिलेलं आहे त्याच्यावर, त्याच्यावर लिहिलेलं राजेश विश्वकर्मा पेशंटचं नाव लिहिलेलं आहे त्या दोन्ही इंजेक्शनवर, काळ्या शाईने त्याच्यावर इंजेक्शनवर नाव लिहिलं आहे। म्हणजे ते पेशंटचे इंजेक्शन हॉस्पिटलने त्याला द्यायसाठी ठेवलेले होते।